ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली ऍग्रो कंपनीतील घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे, सखोल चौकशीचे जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे मागणी मुकुंद जाधववर। सांगली जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेले आंदोलन दिशाभूल करणारे असल्याचा आरोप सांगली ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळांकडून करण्यात आले। कोणत्याही प्रकारचा घोटाळा प्रकल्प उभारणीसाठी झालेला नाही, बँकेकडून जे कर्ज घेतले ते रीतसर घेतले आहे, त्यातून बेदाना प्रक्रिया उद्योग देखील उभारण्यात आला, मात्र एका महिला संचालकाच्या पतीकडून संपूर्ण प्रकल्प हडप करण्याच्या उद्देशाने कुंभाड रचून खोटे नाटे आरोप करून स्वाभिमानी स्वराज्य सेना या संघटनेला सुपारी देऊन आंदोलन करावयास लावण्याचा आरोप देखील सांगली ऍग्रो उत्पादन कंपनीच्या संचालकांकडून करण्यात आला। सदर संचालिका व तिचा पती यांनी प्रकल्पासाठी एक जागा दाखवून दुसरी जागा भाडेकराने देऊन कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांची, शेतकरी कंपनीची व बँकेची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार दिली असून सखोल चौकशी करून कंपनीची बदनामी आणि कंपनी हडप करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याचं सांगली ऍग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद जाधव यांनी सांगितले आहे। मी मुकुंद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली डिस्ट्रिक्ट ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी। आमच्या शेतकरी उत्पादक कंपनी ने मौजे पायपाचेवाडी येथे HDFC बँकेचे कर्ज घेऊन बेदाना प्रक्रिया प्रकल्प उभा केलेला आहे। तो प्रकल्प हडप करण्याच्या हेतूने आमचे पूर्वीचे संचालिका लता जाधव व त्यांचे पती विठ्ठलराव जाधव यांनी कंपनीला जी जागा भाड्याने दिलेली आहे ती जागा प्रत्यक्षात प्रकल्प उभा जिथे आहे तो प्रकल्प दुसरी जागा दाखवून भाड्याने दिलेली आहे आणि दुसरी त्यांच्याच दुसऱ्या जागेमध्ये त्यांनी प्रकल्प उभा केलेला आहे। आणि ही बाब करत असताना त्यांनी त्या प्रकल्पावरती नंतर कब्जा घेतलेला आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या 669 शेतकरी आमचे सभासद आहेत त्यांच्या पैशातून उभा राहिलेला हा प्रकल्प स्वतः हडप करण्याच्या हेतूने व कंपनीला बदनाम करण्याच्या हेतूने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे एका संघटनेला पाठीशी घालून आमच्या कंपनीवर बिनबुडाचे खोटे आरोप करण्याचं काम चालू आहे। या संदर्भामध्ये विठ्ठल जाधव यांनी कंपनीला दिलेला भाडे करारपत्र, मॉर्गेज डीड, तसेच बँक अधिकारी व आमच्या कंपनीचे कर्मचारी संचालक यांनी वेळोवेळी प्रकल्प उभा करताना, तसेच प्रकल्प चालू असताना किंवा प्रकल्पमधून जे बेदाना प्रक्रिया केलेला आहे त्याची बिलं देखील आमच्या कंपनीकडे आहेत आणि हा पूर्ण प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीचा हडप करण्याच्या हेतूने विठ्ठल जाधव यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण चालू केलेलं आहे। आणि उपोषण हे खूप प्रशासनावरती दबाव यावा यासाठी चुकीच्या पद्धतीनं अतिशय आक्रमकरित्या करत आहेत, कारण त्यांनी जो ज्या प्रकल्पासाठी जी जागा दाखवलेली आहे ती जागा चुकीची दाखवलेली आहे। त्यांनी आमची आणि बँकेची करोडो रुपयाची फसवणूक केलेली आहे आणि हे सत्य ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही हा जो प्रकल्प आहे किंवा त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करणार हे लक्षात आल्यानंतर स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी आमच्यावर चुकीचे आरोप करून त्यांनी या पद्धतीने आमची बदनामी चालू केलेली आहे। या संदर्भात आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली, त्यांना सविस्तर सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्यांची तक्रार दाखल केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही माननीय जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख यांनी करावी व संबंधित जो आमचा माजी संचालिका आहेत व त्यांचा पती याच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी, तसेच जी सामाजिक संघटना या ठिकाणी उपोषण आंदोलन करते त्या संघटनेच्या पदाधिकारी, तसेच आमच्या कंपनीबद्दल, आमची कंपनी ही व्यावसायिक कंपनी आहे त्यामुळे त्यांच्यावरती आम्ही
अब्रू नुकसानीचा दावा लवकरच दाखल करत आहोत। महानकरी न्यूज साठी परशुराम बनसोडे, सांगली।